विद्यार्थ्यांची पावणे दोन वर्ष वाया गेली आहेत, ती भरून निघाली पाहिजेत. शिक्षकांनी शनिवार रविवार शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी आवाहन सुद्धा शिक्षकांना केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवारांनी हे आवाहन केलं आहे. शाळा सुरू झाल्यानंतर थोडस शिक्षक वर्गाने सहकार्य करावं, शनिवार रविवारी सुट्ट्या काही काळाकरता घेऊ नये, त्यावेळेस देखील वर्ग चालू ठेवून काही प्रमाणामध्ये तो अभ्यासक्रम भरून काढला गेला पाहिजे. अलीकडच्या काही विद्यार्थ्यांचा कण मला शेतीकर पण पाहायला मिळतो. नैतिक मूल्यांची जपणूक झाली पाहिजे.